सकाळी तसं खूप रेडी करता येत नाही, पण खूप गर्दी राहील असं वाटतं, खूप गर्दी राहील असं वाटत नाही. मग जर बाहेरचे काही आलेच आज सर्व याच्यावर केलेलं आहे आणि सर्व मराठी चॅनल्सवरही केलेलं आहे, पीटीआय UNI हे केलेलं आहे. उद्या नागपूरमध्ये जे जनसमुदाय येणार नाही त्याबद्दल काय निर्णय घेण्यात आलेला आहे, काय सांगणार आहे? सर्वप्रथम मी नागपूर महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील जनतेला विजयादशमीच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. दरवर्षी हा सोहळा मोठ्या इत्मानानं आणि मोठ्या उत्साहानं नागपूरच्या दीक्षाभूमीवर साजरा होत असतो. 14 ऑक्टोबर 1956 परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी धम्मदीक्षा घेतली आणि तो दिवस विजयादशमीचा दिवस होता. त्यामुळं या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व सर्व देशातल्या आणि जगातल्या बौद्ध समाजात आहे. परंतु दुर्दैवानं यावर्षी करोना या महारोगाच्या प्रादुर्भावानं संपूर्ण देशच नव्हे तर जग पूर्ण ढवळून निघालेलं आहे. अशा या परिस्थितीमध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणे आणि हँड वॉश करणे प्रत्येक वेळी ही एकमेव वॅक्सिन याचं निमित्तानं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने कोणताही सोहळा होऊ नये असा निर्णय घेतला. त्या निर्णयाला अनुसरून दीक्षाभूमी स्मारक समितीने सुद्धा तसल्याच प्रकारचा निर्णय करून सर्व संबंधितांना आणि बौद्ध बांधवांना विनंती केली आहे की त्यांनी हा सोहळा आपल्या घरातच तथागत भगवान बुद्धाच्या प्रतिमेसमोर, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर उभं राहून किंवा बसून वंदना करून आपल्या घरीच साजरा करावा अशी विनंती केली आहे. मी नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं माझ्या संबंध जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत नागपूरच्या आणि महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये जे कोणी बौद्ध बांधव असतील, ज्यांच्या मनात इच्छाही असेल की आपण या ठिकाणी जावं, इथली माती घेऊन आपल्या कपाळाला लावावी आणि बाबासाहेबाचं ऋण फेडण्याचं काम या ठिकाणी करावं, त्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी दीक्षाभूमी स्मारक समितीने जे विनंती केली आहे, जी विनंती राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने केली, त्या विनंतीचा सन्मान ठेवून कोविड या रोगापासून स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःचं जीवन सार्थक करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं विनंती करतो. पूर्वी चातुर्वर्ण पद्धतीमुळे जो अस्पृश्यांवर अत्याचार होत होता आणि बाबासाहेबांनाही त्याची झळ पोचली होती आणि बाबासाहेबांनी जेव्हा केम्ब्रिजमधून डिग्री करून आले तर बडोद्याच्या महाराजांकडे त्यांनी नोकरी पत्करली, पण बडोद्यामध्ये त्यांना जो जातीमुळे त्रास झाला तर तेव्हा त्यांनी विचार केला की हिंदू धर्मांमध्ये काही आमूलाग्र बदल आणण्याची गरज आहे आणि तसा त्यांनी प्रयत्न केला अनेक हिंदू नेत्यांशी बोलून, पण शेवटी त्यांना असं लक्षात आलं की रूढीवादी लोकांचा त्यासाठी खूप विरोध झाला आणि शेवटी 1935-13 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी नाशिक इथं जाहीर केलं की आता मी हिंदू धर्मात राहणार नाही आणि मी दुसरा धर्म स्वीकारेन. मग त्यांनी अनेक धर्माचा अभ्यास केला, शेवटी त्यांना असं लक्षात आलं की भगवान बुद्धाचा बुद्ध धर्म जो आहे तो समतेला मान्यता देणारा असा आहे, ज्यामध्ये त्यांचं आणि त्यांच्या समाजाचं जी समाजाकडून दुय्यम वागणूक दिली जाते
ती वागणूक त्या वागणुकीपासून अस्पृश्यतेपासून आपण आपल्या समाजाला दूर नेऊ शकू। आणि म्हणून त्यांनी 14 ऑक्टोबर अशोक विजयादशमीच्या दिवशी, ज्या दिवशी सम्राट अशोकाने सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला, तीच त्याच अशोक विजयादशमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः महाथेरो चंद्रमणी यांच्याकडून दीक्षा घेतली आणि लगेचच आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली। तोपासून तर दीक्षाभूमीवर दरवर्षी अशोक विजयादशमी किंवा दसऱ्याच्या दिवशी लाखोच्या संख्येनं अनुयायी येतात आणि ह्या भूमीची माती आपल्या माथी लावून जातात। आता एवढा जनसमुदाय आला की त्याची व्यवस्था, त्याची व्यवस्थेचा मुख्य वाटा नागपूर महानगरपालिका, राज्य प्रशासन, पोलीस प्रशासन, NIT हे त्यांच्या सर्व सुखसोयीची जबाबदारी घेतात। अनेक ठिकाणी जे बाहेरगावून लोक येतात त्यांची सुविधा, नागपुरातले सर्व बुद्ध विहारांमध्ये त्यांची राहायची खायची सर्व व्यवस्था करतात लोक। काही लोक स्वतःची व्यवस्था करून येतात, जसे त्यांच्या बसेसमध्ये येतात आणि तिथे स्वयंपाक कुठल्याही रस्त्याच्या कडेला करून। तर अशा प्रकारे प्रत्येक वर्षी जवळपास 30 ते 35 लाख लोक दसऱ्याच्या दिवशी नागपूर नगरीत येतात आणि ह्या 30 ते 35 लाख लोक जवळपास दसऱ्याच्या एक दिवस अगोदरपासून तर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत जिथे दीक्षाभूमीवर एक स्तूप उभारलेला आहे जो जगातला सर्वात मोठा हॉलो स्तूप आहे, म्हणजे पोकळ असलेला सगळ्यात मोठा स्तूप आहे हा, त्या स्तूपामध्ये बाबासाहेबांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत, त्या अस्थींचं दर्शन घेतो आणि परत जाताना दीक्षाभूमीवर असलेल्या अनेक पुस्तकांच्या दुकानातून पुस्तकं आणि बौद्ध साहित्य विकत घेऊन जातो। दीक्षाभूमीवर पुस्तकांची जी विक्री होते ती विक्रमी विक्री असते। एका दिवसामध्ये जगामध्ये कुठेही एवढ्या पुस्तका विकत घेतल्या जात नाही तेवढ्या पुस्तका एका दिवसामध्ये दीक्षाभूमीवरून विकत घेतल्या। आता सध्या कोरोनामुळे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती जी दीक्षाभूमीची व्यवस्था पाहते, आम्ही सगळ्यांना विनंती केली की कोरोनाचा प्रादुर्भाव नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे तुम्ही सर्व लोकांनी आपल्या घरीच राहून बुद्धवंदना घ्यावी आणि बाबासाहेबांना मानवंदना द्यावी। दीक्षाभूमीवर जो छोटेखानी साधा प्रोग्राम होईल त्याचं थेट प्रसारण दीक्षाभूमी नागपूर ह्या YouTube चॅनलवर तसेच अनेक मराठी वाहिन्यांवर तुम्हाला थेट प्रक्षेपण पाहता येईल। धन्यवाद। जय हिंद।